उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत. सर, या ठिकाणी भुजबळ साहेबांनी काल त्यांच्याकडे जी मिटिंग झाली त्या ठिकाणी जो अध्यादेश दिलेला आहे तो रद्द करावा आणि शिंदे समिती या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी स्थगिती द्यावी अशी मागणी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते. काय भूमिका असेल संदर्भामध्ये? दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम काही राजकीय नेते करतात. मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागता कामा नये ही भूमिका मराठा समाजाची आहे, मराठा समाजांच्या नेत्यांची आहे. त्यामुळे एक दुर्दैव आहे की आत्ताच्या घडीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 100% फसवलेलं आहे. जरांगे पाटील यांना सुद्धा फसवलेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही स्पर्श न करता केवळ आणि केवळ कुठला तरी जी आर काढून दाखवायचा आणि त्याच्यातून काय निष्पन्न होणार हे अजून एक महिन्यानंतर कळेल. पण आमची विनंती आहे जनरल जरांगे पाटील यांना, महाराष्ट्रातल्या सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा हा तुम्ही चालूच ठेवा, तोपर्यंत तुम्ही कुठे थांबू नका अशी आमची विनंती आहे. पण ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये भांडणं लागता कामाने दोन्ही सख्या भावाप्रमाणे ते नांदले पाहिजेत. भुजबळांची एक ठिकाणी भूमिका वेगळी दिसते आहे. भुजबळ वेगळी मागणी करतायत आणि राष्ट्रीय ओबीसी संघाचे अध्यक्ष तायवाडे साहेब सुद्धा या ठिकाणी भुजबळांच्या मताशी सहमत नाही आहेत. माझ्या माहितीप्रमाणे छगन भुजबळ हे सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये या सध्याच्या गद्दार लोकांच्या सरकारमधून बाहेर पडतील. त्यांना भुजबळांना परस्पर तिथे वाळीत टाकलं जात आहे आणि अजितदादा पवार गटाकडून सुद्धा भुजबळांना दुर्लक्षित करून भुजबळ हे अजित पवार गटाचे नाहीतच अशा पद्धतीची सध्या वातावरण निर्माण झालेलं आहे. भुजबळांची एक प्रकारे या सरकारमध्ये कोंडी होते, भुजबळांना दुर्लक्षितच केलं जात आहे आणि भुजबळांची जे अस्तित्व किंवा महत्व होतं ते जवळजवळ संपलेलं आहे. म्हणून आमची एक विनंती आहे भुजबळ साहेबांना की तुम्ही आत्ताच हीच वेळ आहे तुमच्या अस्तित्वाचं जे महत्व आहे ते दाखवून द्यायची, ह्या सरकारमधून राजीनामा द्या आणि स्वतंत्र तुम्ही तुमचा पक्ष उभा करा. पक्षांतर्गत बंदी कायद्यासंदर्भात जी समिती गठन झालेली होणार आहे समितीच्या अध्यक्षपदी या ठिकाणी राहुल नार्वेकर यांची घोषणा लोकसभा अध्यक्षांनी केलेली पाहायला मिळते. ते माकडाच्या हातात कोलीत देतात तसंच झालेलं आहे. ह्या लोकशाहीचा मुर्दा ज्याने पाडला त्या राहुल नार्वेकरांना पक्षांतर बंदी संदर्भातली ज्या समितीचं अध्यक्षपद बनवणं हे एक आश्चर्य आहे, जगातलं केवढं तरी मोठं आश्चर्य ठरेल, ते आठवण आश्चर्य ठरेल. नक्कीच. हे होते खासदार विनायक राऊत सर, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.